इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळातर्फे तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या देवी भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं होतं। श्री क्षेत्र तुळजापूर इथं पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांकरता इच्छा भगवंतांची बहुउद्देशीय सामाजिक संस्था संचलित इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळ संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण जाधव यांच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या देवी भक्तांना लाडू आणि फरसाण या महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं। याचा शुभारंभ संस्थापक अध्यक्ष लक्ष्मण जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड, मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। यावेळी तुळजाभवानी मातेच्या प्रतिमेचं पूजन करून आरती करून या महाप्रसादास सुरुवात करण्यात आली। यावेळी इच्छा भगवंताची नवरात्र महोत्सव मंडळाचे अध्यक्ष अंबादास गायकवाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस चेतन गायकवाड, मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष सत्तार भाई सय्यद, अंबादास यल्लप्पा, मामा गायकवाड, विष्णू गांगुल तसंच इच्छा भगवंतांची नवरात्र उत्सव मंडळाचे प्रमुख पदाधिकारी, मित्रपरिवार, कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी मशरूम गणपती घाट, तळी हिप्परगा लगत तुळजापूर रोड इथं सारा परिसर आनंदमय आणि भक्तमय झाला होता।